खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोनगाव माठ येथे तुर्भे नवी मुंबई येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ, त्यांचे सहकारी जंगम गुरुजी, खेडचे प्रसिद्ध उद्योजक आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कुमार जैन, घाणेकुंडचे सरपंच संतोष उर्फ राजू ठसाळे, सोनगाव येथील पोलीस पाटील महेंद्र खसासे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दीपक खेराडे आणि शालेय शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे कोकणातील खेडोपाड्यांमध्ये जाऊन जिल्हा परिषद शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करत आहे. यावर्षीच्या उपक्रमात पहिली शाळा म्हणून सोनगाव माठवाडीची निवड करण्यात आली. इथून पुढे सलग 7 दिवस खेड तालुक्यातील अनेक शाळांना ते भेट देणार असून या उपक्रमाचा समारोप शेवटी खेड तालुक्यातील तळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केला जाणार आहे. हां, मागील 27 वर्षापासून नवी मुंबई आणि खेड रत्नागिरी इथे आम्ही संस्थेत कार्य करतो. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सेवा सुविधा पुरवणे ह्या उपक्रमाचं नाव आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी ह्या आत्ताच्या तारखेला 23 शाळा आमच्यामध्ये आमच्या कार्य शाळेत कार्यक्रम करणार आहोत. प्रत्येक विद्यार्थी 18 वया, यावर्षी पॅटर्नचे जरा म्हणजे 4 वया फुल साईज मोठ्या, एका शाळेला प्रिंटर, एका शाळेला दप्तरं आणि एका शाळेला गणवेश, म्हणजे असं प्रत्येक वर्षी एका शाळेला संगणक किंवा प्रिंटर देत असतो आम्ही. बाकी उर्वरित शाळेत प्रत्येक 18 वया असतात, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना म्हणजे शासन बऱ्याचशा सुविधा पुरवते, परंतु जे काय लेखन साहित्य असतं ते पुरवत नाही. मग ते पुरवून ते विद्यार्थी परिपूर्ण करणं हे आमचा संतोष संस्थेचा उद्देश आहे. त्यासोबत ज्या महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आहे, हुशार विद्यार्थी, परंतु जिथं त्या आर्थिक क्षमता नसेल, अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची वर्षोवर्षी पूर्ण फी आणि शैक्षणिक साहित्य पुरवणं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आम्ही कार्यरत करतो आहे. आणि त्यासोबत आमचं असं म्हणणं आहे इकडे आमच्या कोकणामध्ये की आमचे सर्व प्रतिनिधींना एकत्र घेऊन की प्रशासकीय अधिकारी घडण्यासाठी जे काय आपल्याला उपाययोजना करता येतील त्या करण्याचा संस्थेचा मानस आहे. प्रथम म्हणजे शिक्षकांची जी आत्मीयता पाहिली, शिक्षवर्ग आणि त्यासोबत जे पोलीस पाटील असेल, इकडचे सरपंच असेल, त्यांची जे शाळाप्रती असलं प्रेम पाहिलं की काय करायचे माझे आमचे पत्रकार बंधू, म्हणजे सर्व एकत्र घटक आहेत, त्यामध्ये त्यांची जिद्द पाहिली की बाबा आपण पण काहीतरी करू शकतो, काहीतरी काय किंवा काहीतरी केलं पाहिजे, त्यामुळे आमच्या संस्थेला हुरूप आलेलं आहे की आपण इथे त्यांना सर्व एकत्र घेऊन अजून कसं काय जास्त करता येईल. माठवाडी म्हणजे पहिली शाळा आहे, आता मी जवळजवळ 5 दिवस आम्ही 23 शाळा करणार आहोत, परंतु ह्या शाळेकडून खूप बरं वाटलं कारण शिक्षकवर्ग फार प्रेमळ दिसला आणि विद्यार्थ्यांकडून काहीतरी करून घ्यायची त्यांची जिद्द दिसली. आज या ठिकाणी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था या संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमानिमित्त या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सकपाळ सर यांच्याकडे संपर्क केल्यानंतर, गेल्या वर्षी त्यांच्याकडे संपर्क केला होता आणि यावर्षी त्यांनी आमची शाळा या उपक्रमामध्ये सहभागी केली, त्याबद्दल त्यांचं या शाळेच्या वतीनं संपूर्ण सोनगावच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं हे कार्य असंच उत्तरोत्तर घडो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो.